आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण भेटून बोलूयात का? नाही म्हणजे तुम्हाला वेळ असेल तरच. हो हो नक्कीच, काही प्रॉब्लेम नाही. बट मला सांगा, तुम्ही नक्की ओके आहात ना? हो हो मी ओके. मी असं करतो, मी तुम्हाला भेटायचं ठिकाण मेसेज करतो, चालेल? हो श्योर. ओके, सी यू सून इशिता. या सी यू, टेक केअर. काय रे, काय चाललंय? काय 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 तेच विचारतोय. नाही मला वाटलं तुझं लग्न पोस्टपॉन झालंय, तर म्हणजे तू अगदी डिप्रेशन मध्ये राहा असं माझं म्हणणं नाहीये, बट मला वाटलं अपसेट असशील, लो फील करत असशील, म्हणून मी तुझ्याशी बोलायला आलो की तुझा थोडा मूड चेंज होईल. पण तू तर चक्क स्माइल करतोयस. डिप्रेशन टेन्शन नाही रे श्रेयस, उलट हे लग्न पोस्टपॉन झालंय ना, तर मी खूप रिलीफ झालोय रे, बेटर फील करतोय. असं का? श्रेयस तुला माहिती आहे ना, मी या लग्नाला तयार नव्हतो, पण एक खरं सांगू का, ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, यावर माझा आता पूर्ण विश्वास आहे. अच्छा 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 अच्छा, मग हेच तू मिस इशिताना सांगत होतास का? कोण इशिता? हा हा, म्हणजे आमची थोडीफार मैत्री झाली आहे रे, सो म्हटलं थोडस शेअर करूया. बस छान आहे छान आहे. एवढंच शेअर करत होतास का अजून काही? श्रेयस तुझा रोग कळतोय रे मला, पण तसं काही नाहीये, फक्त फ्रेंडशिप आहे. छे काय, अरे ते एक फिलॉसॉफी आहे ना, कोणीतरी म्हणलंय की मोठ्या भावाला दुःख झालं असेल तर लहान भावाला त्याचा त्रास होतो, होतोच म्हणजे, पण मोठ्या भावाला जर आनंद झाला असेल तर लहान भावाला जास्त त्रास होतो यार. जास्त त्रास होतो? ओ खूप त्रास होतो. I'm happy for you. तुला हसताना बघून छान वाटत. थँक यू. चल कॉफी पिऊया. हो तू आधी सोड, मला सोड आधी. सोडू? हो सोड. हो मॉम, काय झालं इतकी अपसेट काय आहेस तू? खुश होण्यासाठी काही रिझन आहे का? मॉम शेवटी ज्या गोष्टीची भीती होती ना तेच झालं. यशने लग्न पोस्टपोन केलंय. व्हॉट नॉनसेन्स. हे बघ यश आंटी, हे लग्न असं नाही मोडू शकत. काही झालं ना तरी हे लग्न व्हायलाच पाहिजे. मला तर वाटतं तू खुश होशील, कारण तुला ह्या लग्नामध्ये इंटरेस्टच नव्हता. हे बघ मॉम, मला तुझं आणि डॅडचं टेन्शन माहिती आहे. हे लग्न बिझनेस आणि रेप्युटेशन साठी किती इम्पॉर्टंट आहे हे कळतंय मला, आणि म्हणूनच मी म्हणते की हे लग्न झालंच पाहिजे. थँक गॉड निदान तुला आत्ता तरी अक्कल आली. जे काही चाललंय ते सगळं वाईटच घडतंय, तर ही गोष्ट चांगलीच झाली म्हणायची. मॉम प्लीज, मी विलन असल्यासारखं मला नको बोलूस. अगं सिच्युएशनच तशी आहे, तुझ्या डॅडाला पोलीस इन्क्वायरीसाठी घेऊन गेलेत. तुझा डॅडा चुकून जरी जास्त काही बोलला ना तर त्यालाच नाही मला सुद्धा अरेस्ट होऊ शकते. काय मी प्लॅनिंग केलं होतं, काय होऊन बसलंय सगळं, काय एवढं टेन्शन आलंय. मॉम मॉम डोंट वरी. हे बघ आजवर ना मी तुझ्यासाठी आणि डॅडसाठी काहीच करू शकले नाहीये, पण आता हे लग्न होणार, आणि काही झालं ना तरी यश आंटीला त्यांचा निर्णय मी बदलायला भाग पाडणार. परिस्थितीने भाग पाडलं असेल त्यांना हा डिसिजन घ्यायला, पण हे जे सगळं झालंय ते खूप
विचित्र झालंय. हो ना, शनायासाठी मला वाईटही वाटतंय आणि असंही वाटतंय की जे घडलं ते बरंच झालं. म्हणजे? म्हणजे माझी मानसिक तयारी नव्हती या लग्नाला. ओ नाही, मग जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं. पण मी तुम्हाला सांगू मिस्टर अक्षय, जेव्हा कन्फ्युजन असतं ना तेव्हा माणसाने एकमेकांना स्पेस द्यायला हवी. दॅट ऑलवेज हेल्प्स. मिस इशिता, खरंच माझ्या मनातलं बोलला तू. एक सांगू का? तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा तुम्ही बोलताय असं वाटत नाही मला. मला असं वाटतं मी माझ्या मनातली वाक्य माझ्या समोर बसून ऐकतोय. खरंच खूप समजूतदार आहात तुम्ही. नाही असं काही नाही आहे, पण कधी कधी परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते आणि सगळंच बदलत. खरंय तुमचं, पण समजूतदारपणा असं ओढून आणता येत नाही, तो मुळात स्वभावात असतो. तुम्हाला बघितलं ना की मला माझ्या जुन्या मैत्रिणीची खूप आठवण येते. अशीच खूप समजूतदार होती तुमच्यासारखी. म्हणजे समजूतदार होती ते ठीक आहे, पण तेवढीच सुंदर होती का? ना म्हणजे तुमच्यासाठी आयडियली परफेक्ट मॅच. ते मला नाही सांगता येणार. ती सुंदर होती की तिचं मन जास्त सुंदर होत. कदाचित तिचं मनच खूप सुंदर असेल, नाहीतर काय. चेहरा सुंदर असता तर आजपर्यंत मी तिला विसरलोही असतो, पण आज पण तिचा शब्द निशब्द मला आठवतो. मिस्टर अक्षय, मला असं वाटतं की तुम्ही शनायाशी एकदा बोलून घ्या, म्हणजे या सिच्युएशन बद्दल तिला सगळं समजावून सांगा, म्हणजे तिला क्लॅरिटी मिळेल आणि तिला फसवल्यासारखं नाही होणार. करेक्ट, मी म्हटलं ना तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलता. मला शनायाशी बोलावंच लागेल, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्याच लागतील, तेव्हाच माझ्या मनाला चैन पडेल. उद्याच भेटतो. उद्याच भेटा त्यांना. नम्रता, गेट मी कॉफी विथ क्रीम. ओके. यशोधरा, एवढी खुश आहेस? काही विशेष घडले का? तुला कसं कळलं आम्ही खूप खुश आहोत ते? कॉफी विथ क्रीम त्यावरून. स्मार्ट. थँक्यू. नाही लाजाने का होईना, पण कॉम्प्लिमेंट दिलीस. यु नो व्हॉट अरविंद, आज तू कसाही वागलास काही बोललास तरी आमचा मूड स्पॉइल करू शकणार नाहीयेस, कारण आम्ही जे फ्युचर बघतोय ना त्याची पहिली पायरी आम्ही क्रॉस केली आहे. मिस्टर रत्नपारखींनी आम्हाला उद्या मोठं डील साईन करण्यासाठी 12 वाजता बोलवलंय. तुला वाटतं रत्नपारखी तुझ्याशी बिझनेस मध्ये पार्टनरशिप करतील? या काही दिवसांमध्ये जे काही घडलंय त्यावरून त्यांचे समज गैरसमज झाले असतील. मला वाटतं एकदा त्यांचं मत जाणून घेतलंस ना तर फार बरं होईल. अरविंद, यु नो व्हॉट, दुसऱ्याला काय वाटतंय हे महत्वाचं नाही, आम्हाला काय वाटतंय ते जास्त महत्वाचं आहे. आणि आम्हाला दिसतंय, आय मीन तूच काही दिवसांनी बघशील, हेडलाईन्स वाचशील, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एंटरप्रेन्योर डी यशोधरा सरनाईक, द ग्रेटेस्ट. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. नम्रता कॉफी. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते ऐकून तान विसरून भानती वाट कुणाची बघते
रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते या सप्त सुरांच्या लाटे वरुणी साद ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी क्या बात है हा? आजीच्या भाषेत बोलायचं झालं ना तर सगळ्या घराची दृष्ट करायला हवी का असं का म्हणत अरे आतमध्ये यशोधरा कॉफी विथ क्रीम आणि बाहेर तू गिटार घेऊन मस्त गाणं गुणगुणतोयस कमालच आहे ना डॅड काय चाललंय हॅलो हे मी तुला विचारायला हवं काय चाललंय तुझ गिटार घेऊन छान गाणं गुणगुणतोयस हा राधा ही बावरी असंच आपलं हॅलो कधी काळी मी सुद्धा तुझ्या एवढा तरुण होतो एखादी मुलगी आवडली आणि ती समोर आली ना असाच असाच लाजायचो मी पण सिरियसली तुम्ही नाही म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात पडलो असेल असंच ना नाही माझा जोड तुझ्या बद्दल सांग मला तू बोल चिरंजीव काय चाललंय तुमचं चाफा असतो ना तो लपवला जरी ना तरी त्याचा सुगंध लपतो का नाही ना हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो ना तेव्हा ती व्यक्ती सतत आपल्याला समोर दिसत राहते तसंच आपण एखाद्याच्या प्रेमात जेव्हा पडतो ना तेव्हा आजूबाजूला सगळं वातावरण असं असं भारल्यासारखं दिसायला लागतं आपण तिच्याकडे असं प्रेमाने बघत राहतो पण त्यावेळेला आजूबाजूला सगळं जग तुमच्याकडे बघत असतं हे तुम्ही साफ विसरून जाता हे सगळं तुम्ही मला का सांगताय मी काय असा कोणाच्या प्रेमात वगैरे पडलेलो नाहीये अक्षयच्या मेहंदीच्या वेळेला बऱ्याच जणींच्या नजरा तुझ्यावर खेळल्या होत्या पण तुझी नजर एकाच व्यक्तीकडे होती आणि ती म्हणजे इशिता नाही नाही इशिता नाही ती अनुष्का मला माहित होत युअर डॅडी सो स्मार्ट तुझ्या डॅडीला बावळट समजू नको डॅड मी कधी बावळट समजलोय का तुम्हाला उलट तुम्ही असे काम आणि कंपोज आहात तुमच्याबद्दल डॅड अजून बोलायचं झालं नाही हॅलो 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 मला उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस आपला चर्चेचा मूळ मुद्दा काय आहे अनुष्का रत्नपारखी तिच्याबद्दल सांग मला काय मग तुमची गाडी कुठपर्यंत आली तिला काही प्रपोज केलंय की नाही अजून कसलं काय डॅड अजून त्या इम्प्रेसच झाल्या नाही म्हणजे ना मला त्यांच्याशी खूप बोलावं असं वाटतं सतत बोलावं असं वाटत पण त्यांना काय वाटतंय मला कळतच नाही म्हणजे बघा मला असं होतं की मी आता त्यांना फोन करू का नको करू मेसेज करू का नको करू मी कन्फ्युज झालोय खूप प्रेमात पडताना घाई केली होतीस का नाही ना आता प्रेमात पडलायस तो फेज एन्जॉय कर ना प्रेमाचं डोक्यावर ओझ असल्यासारखं काय वावरतोयस तू नाही करेक्ट आहे पण मग त्यांना माझ्याबद्दल काय फिलिंग्स आहेत हे मला कसं कळणार कसं नाही जिरोजी म्हणजे आमच्या काळी एखादी मुलगी आवडली ना की आम्ही त्याला फॉलो करायचो त्याच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ती इम्प्रेस होईल असं वाटायचं पण आजची तुमची तरुण पिढी म्हणजे फारच पुढे गेली आहे ते काय ते जेन झी म्हणतात की काय असतं ना काय ते जेन झी पण म्हणूनच डॅड कधी कधी भीती वाटते माझ्याकडून उशीर झाला आणि समजा त्यांना दुसरं कोणी आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात जेव्हा पडतो ना तेव्हा ती व्यक्ती आपण गमावून बसू की काय ही भीती असतेच पण भीती म्हणजे बंधन नको यु नो बटरफ्लाय फुलपाखरू त्याला जर असं जोरात धरलं तर काय होईल ते गुदमरून जाईल ते नाजूक असत ना प्रेमात तसंच असतं त्याला ना मोकळेपणानं सोडून द्या त्याला बागडू दे छान बागडू दे ते मग ते असं छान बहरत त्याला ना कैद करण्याचा प्रयत्न शाण्याने सुद्धा करू नये पण मोकळं सोडलं आणि ते हरवून गेलं तर खरं प्रेम असेल ना तर परत फिरून तुझ्याकडे ते येणारच नाही आलं तर समजायचं की ते आपलं खरं प्रेम नव्हतंच
काय कमाल बोलता हो तुम्ही डॅड. याआधी तुम्हाला असं बोलताना कधी ऐकलं नाही. रिअली? अरे त्यासाठी बापाशी बोलायला 5 मिनिटं काढावी लागतात. तुमच्याकडे वेळ आहे का? तुम्ही तुमच्या डॅडना ओडी आउटडेटेड समजता ना. डॅड मला कधीही असं वाटलेलं नाही. पण बाळा खरं सांगू का, नातींना जपावी लागतात, नात्यांना वेळ हा द्यावाच लागतो, पण त्यामध्ये स्पेस ठेवावीच लागते. एखादी प्रिय व्यक्तीला आपण जेव्हा असं कडकडून मिठी मारतो ना, काही क्षणानंतर आपण बाजूला व्हावं, नाही तर त्या व्यक्तीला कुदमरायला होतं. तात्पर्य काय? सतत फोन करणं, मेसेज पाठवणं, गिफ्ट पाठवणं हे कमी करायला हवं. अति परिचयात अवज्ञा नको. अति अवज्ञा काय? अति परिचयात अवज्ञा म्हणजे काय होतं? सतत भेटून भेटून ना माणसांची किंमत कमी होते. एकमेकाला असं गृहित धरलं जातं. आता ही सगळी फिलॉसॉफी मी तुला याआधी सांगू शकलो असतो, पण काय करणार रे बाबा, घरात लक्ष्मी आणि सरस्वती तुझ्या मामाला घाबरून असतात ना, तर आमचा निभाव काय लागणार. खरं सांगू डॅड, माझ्या तुमच्याबद्दल ज्या फिलिंग्स आहेत, जो रिस्पेक्ट आहे, तो आज डबल झालाय. तुम्ही कमाल आहात डॅड. हो का? बर. नाही नाही, ऑन अ सिरियस नोट, उलट तुम्ही मला जो सल्ला दिलाय ना, ते मी फॉलो करायचं ठरवलंय. मी आता त्यांना फोनच करणार नाही, मेसेज पण नाही करणार. बघूया काय होत. बघू तुमचं सजेशन उपयोगी ठरतं की नाही. उपयोगी ठरणारच. अनुष्का तुला फोन करते की नाही बघ असतो. हॅलो हॅलो. राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी. क्या बात है. राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी. श्रेयस. थँक यू श्राव. थँक यू सो मच. अच्छा, म्हणून तू अशी सायकल जवळ उभी आहेस का? अग काय काय म्हणायचं तुला, काही बोलशील? तेच ताई, काय चाललंय? तू आणि श्रेयस. अग श्रेयसचा काय संबंध? उगाच तेच म्हणते मी ताई, तुझी झोपडण्याचा आणि श्रेयसचा काय संबंध? ए बघ उगाच काहीतरी बडबडू नकोस. आधीच मी इथे माझ्या मी फोनची वाट बघते, पण फोन आला नाहीये. असंच ना, मी कुणाच्याही फोनची वाट बघत नाहीये. मग सारखा फोन का चेक करतेस? बघू दे. अगं श्राऊ,
एका पार्टीचा कॉल येणार आहे बिझनेस डील साठी, त्याची वाट बघते. ताई कसं आहे ना, मी तुला आज ओळखत नाहीये. लहानपणापासूनच तुझ्या मनात काय चालू आहे हे तू कोणालाच सांगत नाहीस, पण तू काही न बोलता न सांगता तुझे डोळे सगळं काही सांगून जातात. मी ऐक ना माझं, मी काय, मी तुझीच बहीण आहे ना, मग तुझ्या मनात काय चालू आहे हे मला नाही समजणार का? ऐकूनच घेत नाहीस, तुझा काहीतरी गैरसमज होतोय मला बिझनेस डील साठी. ते काही प्रेम कधीपासून बिझनेस डील झालं तुझ्यासाठी? हे प्रेम बीम ना माझ्यासारख्या लोकांसाठी बनलंच नाहीये. तू नाही दाई, पण तू फक्त आणि फक्त प्रेम करण्यासाठी बनलीयस, कळतंय तुला? झालं तुझं, माझ्या आयुष्यात प्रेमाला जागा नाहीये. पण प्रेमाला जागा लागतच नाही, दुधात साखर विरघळते ना तसंच ते आपल्यात विरघळून जातं. नो नो नो, हे सगळं इथेच थांबलं पाहिजे, कळलं तुला? ताई, प्रेम करणं जसं आपल्या हातात नसतं ना, तसंच प्रेम न करणंही आपल्या हातात नसतं. मला सांग ना, लहानपणापासून विचार न करता बोलणं तू ठरवलंयस का? आणि हे प्रेम बीम ना हे सगळं खोटं असतं. नाही ताई. बरं मला एक सांग, अक्षयचं शनायाशी लग्न होणार होतं पण ते पोस्टपोन झालं का? कारण माझी विल पॉवर, अच्छा प्रेमाची ताकद आणि अर्थात तुझी मदत. काही तुला एक सांगू, प्रेम ना एखाद्या दोरीसारखं असतं, कट्ट बांधून ठेवेल असं वाटत असताना नकळत कच्च्या धाग्यासारखं तुटून जातं, आणि तुटेल तुटेल असं वाटत असताना नकळत बसते ती निर्गाठ, सुटता सुटत ती. खरंच इतकी ताकद असते का ग शाऊ प्रेमात?